फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय साहेब, सगळं पेपर वर्क बरोबर आहे ना? पेपर वर्क झालंय, पण पेपर वर वजन कमी पडलंय. साहेब, माझं वजन वाढवू नकोस, पेटीच वजन वाढव. आता साहेब, आता ठीक आहे. अच्छा, हे वरवधू आहेत का? त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत. साहेब, 6 महिन्यापूर्वी आलो होतो, हिच्याशी दुसऱ्यांदा लग्न करतोय मी. का, दुसरी कोणी मिळाली नाही? साहेब, गंमत. मला विनोद करायला खूप आवडतात. चला 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 चला, आता तुम्ही शपथ घ्या. म्हणा, मी श्रीमंत गंगाधर पंत. मी श्रीमंत गंगाधर पंत अशी शपथ घेतो की मी अनुजाची अजन साथ देईन. मी अशी शपथ घेतो की माझ्या पत्नीची मी अजनम साथ देईन. अजनम नाही रे, अजनम काय, आजन्म. आजन म्हण बघू, आजन्म. हा जन्म, हा जन्म कोणी दिला तुला? हा जन्म नाही, आजन्म. हो साहेब, कळे सगळ्यांना, जाऊ दे पुढे, चला टाइमपास कशा लोक. आता मला सांगा, विटनेस कोण आहे? हे नाही, हा विटनेस अजिबात चालणार नाही. का? आमचे पाय, पा, यु नो, पा 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 पा. हे बघ, हा तुमचा पा असला ना तरी हा पापी आहे. या पापी डीसीने मला एकदा विदाऊट तिकीट पकडलं होतं आणि माझ्या पाकिटातून 500 रुपये उकळले होते. हे पहा, हे पहा, पाहिजे तर मी 500 रुपये टाकतो तुमच्या या पानपेटीत, आपलं दानपेटीत. आणि पेटी कसली आहे? गुड क्वेश्चन. एक इकडे जा, ही जादूची पेटी आहे. ही पेटी मी घरातून निघताना माझी बायको मला देते आणि घरी गेल्यानंतर बायको याचं वजन करते. जर हे दुप्पट नसेल तर मला घरात घेत नाही. चिल्लर? नाही नाही, म्हणजे आता चिल्लर टाकून उपयोग अशी नाही ना. याच्यामध्ये मी टाकतो ना 100 रुपयाची नोट टाकतो. हा, काय झालं? कसं आहे, 100ची एकच नोट टाकू नका. का? कंटाळा येईल ना तिला. आतमध्ये 500च्या मोठ्या मोठ्या नोटा आहेत, त्या एका 100च्या छोट्या नोटीला त्रास देतील. म्हणून तिला कंपनी म्हणून आणखी एक नोट टाकतो. टाकतो, ठेवा ठेवा ठेवा. आता हार घालायचा. अरे मला कशाला हार घालतोयस? हिला कशाला आणलंय? फिरवायला, म्हणजे बायकोला हार घालायचा. असू दे, पोचला. या सुनबाई श्रीमंत, या चला. झालं, एकदाच लग्न लागलं. अप्पा, आता निघा तुम्ही. हा, आम्ही आता निघतो, तुम्ही आता काय हवं ते करा. चला सुनबाई. काय, 500 रुपये काढा. सगळ्यांना टॅक्सीने घेऊन जातो. दादा, नवीन लग्न झालंय तुझं आणि असं नव्या नवरीला बसणं वगैरे नेणं बरं दिसतं का? मी दिले असते पण वहिनीला बरं नाही वाटणार ना. थँक्यू. अरे हे कशाला? कोल्ड ड्रिंक पे. दादा, सू छे श्रीमंत भाई, बद्दा गेले कुठे? घरी गेले. मग तुम्ही नाही गेलात? नाही, ते मॅरेज सर्टिफिकेट हवंय ना मला. मॅरेज सर्टिफिकेट? हा, सू छे श्रीमान बाय, ती काय PUC आहे का लगेच थांबून घ्यायला? तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट साठी 1 महिना थांबावं लागेल. अहो, पण तुम्हाला 500 रुपये नाही का? लग्न लावायचे. अहो, असं काय करताय? मी 1 लाखाच्या वर खर्च केलाय, कशासाठी? मला काय माहित, पण मला मॅरेज सर्टिफिकेट मिळायला पाहिजे ना. हवं तर मॅरेज सर्टिफिकेट हवं, त्याशिवाय काही शक्य नाही. मग समजा उद्या तुमची बायको, ते जाऊ दे हो, पण
आज मॅरेज सर्टिफिकेट हवं असेल तर काय करायचं? फक्त 5,000 रुपये द्यावे लागतील. फक्त 5,000.